पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना जम्मू काश्मीरमध्ये एक मंदिर बांधून करण्यात आली आहे. भारतीय लष्करातल्या जवानांनी हे मंदिर बांधलं आहे. पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सातत्यानं येणाऱ्या भारतीय लष्करातील 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू काश्मीरमध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली आहे. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टरमधल्या कंजलवान या गावी गणपतीसाठी मंदिर बांधण्यात आलं असून त्या मंदिरात दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची नुकतीच प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारं पत्र पाठवलं होतं. त्यानुसार दगडूशेठ ट्रस्टनं सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रींची हुबेहूब प्रतिकात्मक मूर्ती देण्याचं मान्य केलं आणि काही दिवसांपूर्वी ही मूर्ती रेल्वेनं काश्मीरकडे रवाना झाली. कर्नल विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बटालियन त्या ठिकाणी काम करते आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची 2011 पासून ही बटालियन निगडीत आहे आणि खूप चांगले ऋणानुबंध आहेत. बाप्पांची मूर्ती देखील त्यांनी आज या संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मंदिर उभारणीसाठी बटालियनच्या सर्व जवानांनी योगदान दिलं. मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली तेव्हा मंदिराच्या जागेवर जवळपास 4 ते 5 फूट इतका बर्फ होता. पुढे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हा बर्फ 12 फुटांपर्यंत वाढत गेला. मात्र जवानांनी आपलं काम सुरूच ठेवलं. मंदिराच्या सुशोभीकरणामध्ये चीड या झाडाच्या लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. हे मंदिर म्हणजे भक्ती, जिद्द, चिकाटी आणि कलेचा सुबक संगम आहे. मंदिरात दररोज पूजा आणि धार्मिक कार्यक्रम केले जातात. दगडूशेठ गणपती मंदिरात धार्मिक विधी करून ही फायबर ग्लास मधील 36 इंचाची मूर्ती जून महिन्यामध्ये सैनिकांकडे सोपवण्यात आली होती. आता ती प्रत्यक्ष मंदिरात विराजमान झाली आहे.